हरिओम, मी पूजावीरा रामचंद्रसिंह बिरजे, मनिर्माण उपासना केंद्र, कोल्हापूर उचगाव. मी आज जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या मुलाबद्दलचा आहे. माझा मुलगा स्वरूप सिंह हा लहानपणापासूनच जरा वीक होता. त्याला पोटाची तक्रार होती, अपचनचा त्रास होता, त्यामुळे त्याला 2 ते 3 वेळा ॲडमिटही केले होते. त्यानंतर तो बापूंच्याच कृपेने अगदी व्यवस्थित झाला. आणि त्याचा हा अनुभव आहे, तो 8वीला 9वीला होता. 2018 साली तो 9वीला होता आणि त्यांच्या क्लासच्या परीक्षा चालू होत्या, म्हणजे फायनल परीक्षा होत्या. त्यामुळं तो रोज असं घरातून सकाळीच लवकरच जायचा व दिवसभर सकाळ संध्याकाळ क्लास करून दिवसभर शाळा करायचा. आणि त्या दिवशी शनिवार होता आणि शनिवार असल्यामुळं तो सकाळी शाळा करून आला व 3 ते 5 त्याचा क्लास होता आणि सायकलवरूनच जायचा तो शाळेला. मग तो त्या दिवशी निघाला, घरातून निघाला, पण शाळेत क्लासमधील ज्या परीक्षा होत्या त्या टेन्शनमध्ये असल्यामुळं तो उतरताना, सायकलवरून उतरताना त्याची सँडल सायकलच्या नळीमध्ये अडकली व त्याचा तोल गेला व तो जोर म्हणजे जोरात एकदम खाली पडला. पडल्यामुळं तो एकदम जोरात असा पडला की दगड होता समोर त्याच्यावर पडला व त्याचा शरीराचा भार त्याच्या हातावर पडल्यामुळं तो त्याचा हाताला, त्याच्या बरोबर उजव्या हाताला जोरात मार लागला. आणि तसाच तो उठला, त्याचा मित्र एक आला, त्या धावून त्यानं त्याला उठून घेऊन गेला क्लासमध्ये. त्याने कुणाला काही सांगितले नाही, तसंच तो क्लासमध्ये गेला, कसाबसा पेपर लिहिला, पण त्याला लिहिता येत नव्हतं. 10 मिनिटातच त्याचा हात एकदम सुजून असा लाल झाला होता, त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. पण कसाबसा त्यानं पेपर लिहिला व क्लासमधून तो बाहेर आला. पण त्याला खूप त्रास होत होता, तो अक्षरशः रडायला लागला. मग त्याच्या मित्राने त्याला घरी घेऊन गेला आणि तिथं त्याला मलम वगैरे लावला त्याच्या हाताला. आणि घरी त्याला दोघंही चालत, त्याला सायकल का चालवता आली नाही, पण ते दोघं चालतच घरी आले. आणि घरी आले व नेमकं त्याच वेळेला माझे मिस्टर बाहेरगावी गेले होते काही कामानिमित्त. आणि मग मी घरी आल्यावर त्याला पाहिल्याबरोबर मला एकदम अक्षरशः असं हात बघितल्यावर मला काही सुचत नव्हतं, कारण घरी कोण नव्हतं. आणि मला अगदी असं रडायला आलं की आता काय करायचं, काय समजिना. मग मी लगेच माझ्या मिस्टरांना फोन केला आणि असं असं स्वरूप पडलं आहे आणि मला काय सुचत नाही आहे, काय करू म्हणून. मग हिने म्हटले, मी लगेच भावाला सांगतो. मग त्याने असं भाऊजींना फोन करून सांगितले, असं असं घरी जा आणि असं प्रॉब्लेम झाले म्हणून. मी त्याला घरी आत घेऊन आले व बापूंच्या पादुकासमोर बसवलं आणि बापूंना सांगितले की बापू, हा लहानपणापासून हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि ह्यानं एवढा प्रेम, ह्यानं जोरात अभ्यास केलेला आहे की हा 1, 2, 3 रँकमध्ये कधीही हल्ला नाही, त्यामुळे ह्याचं हे वर्ष वाया जाऊ देऊ नका. कारण जर प्लास्टर घातले त्याच्या हाताला तर 1 महिना जाणार आणि 15 दिवसांना त्याच्या शाळेच्या वार्षिक परीक्षा आहेत. त्यामुळे मी बापूंना अगदी म्हणजे मनापासून असं सांगितलं की बापू काही करा, पण ह्याच्या हाताला प्लास्टर घालू देऊ नका आणि कमीत कमी ह्याच्यामध्ये ह्याचा लवकरात लवकर हात बरा करा, कारण उजवा हात असल्यामुळं त्याला पेपरही लिहिता येत नव्हता. त्यामुळे मी बापूंना सांगितलं व त्याच्या हाताला, पूर्ण हाताला उधी लावली, त्याला पाण्यात थोडी उधी दिली व प्यायला दिली उधी. आणि त्याला सांगितलं की तू बापूंचं नामस्मरण कर आणि मीही नामस्मरण करतो, बापू काही होणार नाही, उधी होऊ देणार नाही, तुझ्या हाताला अगदी व्यवस्थित होईल म्हणून सांगितलं. तो पण खूप घाबरलेला व त्याला सहन होत नव्हतं, अक्षरशः तो रडत होता. पण तेवढ्यात माझे धीर आले आणि त्याला दवाखान्याला वगैरे घेऊन गेले. आणि दवाखान्याला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढला. एक्सरे काढल्यानंतर त्यांना समजलं की, सांगितले त्यांनी, थोडं हेअर क्रॅक आहे आणि हाताला भार बसल्यामुळं थोडंसं हेअर क्रॅक आहे आणि काही होणार नाही म्हटले. प्लास्टर वगैरे घालायची काही गरज नाही आणि बँडेज वगैरे बांधून औषध गोळ्यांनी तो व्यवस्थित होईल, काही काळजी करू नका, 8 ते 10 दिवसात तो व्यवस्थित होईल म्हणून सांगितले. मग तसंच तो घरी आला, औषध वगैरे घेतले आणि घरी आल्यानंतर पहिला त्याच्या हाताला मी प्लास्टर बघितला. ते बघितल्यानंतर प्लास्टर बघितलं आणि घातल्याने म्हटल्यानंतर ते मला एवढं आनंद झाला की खरंच बापूंना म्हटलं, बापू अंबाद्य म्हटलं की म्हणजे तुम्ही मी सांगितलेला शब्द एवढं हे केला म्हणून मी बापूंना अंबाद्य म्हटलं आणि तोही नमस्कार केला. नंतर घरी आल्यानंतर मी मिस्टरला फोन करून सांगितला की स्वरूपचा हात बरा आहे आणि त्याला प्लास्टर वगैरे काही घातलेलं नाही, पण बापूंनाच काळजी. अगदी 4-5 दिवसातच तो अगदी व्यवस्थित झाला, त्याच्या हाताची सूजही बरी झाली
व अगदी म्हणजे अगदी जसा पहिला असा हात होता तसा झाला. मग जर 4 दिवसांनी जेव्हा मी डॉक्टरकडे दाखवायला गेले तर डॉक्टरने खरोखर आश्चर्य केले की परत एकदा एक्सरे काढल्यानंतर बघितले की 10 दिवसात बरा होणारा हा 4 दिवसात म्हणजे एकदम व्यवस्थित कसा काय झाला. खरंच आम्हाला असे आश्चर्य वाटलं. खरंच बापू खूप 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 अंबज्ञ. आणि त्या परीक्षेत तर त्याला छान मार्क पडले, चांगल्या मार्काने पास सुद्धा झाला. पण 10वीच्या परीक्षेमध्ये तो 96.60 गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांकात पास झाला. त्यामुळे त्याचे प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे त्याला सत्कारसाठी बोलवत होते. त्यामुळे बापूंना मी खरंच खूप 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 अंबज्ञ म्हटलं, बापूंना मनापासून अंबज्ञ. असाच एक माझा दुसरा अनुभव मी सांगणार आहे. गेल्या वर्षीचाच दिवाळीचा गणेश चतुर्थीचा आहे. गणेश चतुर्थीच्या 5व्या दिवशी 4थ्या दिवशी आम्हाला गणेश मंडळाच्या महाआरतीचं आमंत्रण आलं होतं, मला व माझ्या मिस्टरांना. मग मी आणि ह्यांना सांगितलं की संध्याकाळी लवकर या, आपण आवरून संध्याकाळी आरतीला जायचं आहे. मग महाआरती असल्यामुळे मी पटपट स्वयंपाक वगैरे आवरत होते, प्रसादाचा शिरा वगैरे करून घेतला. आणि कधी 8 वाजले कळालंच नाही. तेवढ्यात मिस्टर आले आणि त्यांनी म्हटले चला पटपट आवरा, तिथं नावं वगैरे घ्या पुकारायले आणि आपल्याला जायचं आहे. मग मी काय केलं, आता आमटी गॅसवर, लहान मंडळातच आमटी होती, गॅसवर आमटी ठेवली. आणि आमटी ठेवल्यानंतर म्हटलं मोठी करायची गॅस आणि पटकन उकळल्यावर बंद करायचं. तेवढ्यात फोन आला बाहेर, फोन आला म्हणून मी बाहेर गेले. बाहेर गेले ते परत मी स्वयंपाक खोलीत काय आलेच नाही. तिथंच बाहेर सगळं साहित्य ठेवलेलं होतं, आरतीने शिरा वगैरे ते सगळं घेतलं आणि तसंच मी घेऊन बाहेरच्या बाहेरच गेले. आणि जाताना बापूंना आणि गणपती बाप्पांना, आमच्या घरी गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीची मूर्ती असते, बाप्पांना पण सांगितलं आणि बापूंना पण सांगितलं की बापू आणि घरी कोण नसल्यामुळं दार वळून घेते आणि लगेच येते आम्ही आरतीला जाऊन लक्ष असू देत, म्हणून बापूंना सांगितलं आणि गेले. पण माझ्या हे लक्षात आल्याने आणि कोणी पण त्यावेळेला स्वयंपाक खोलीत येऊन म्हणजे मिस्टर सारखे लक्ष देत असतात कारण घरी कोण नसल्यामुळं ते येऊन बघत असतात आत. पण त्यावेळेला कुणाच्याच लक्षात आलं नाही की आत येऊन बघायचं. लाईटी चालू असल्यामुळेच फक्त दार वळून घेतलं आणि आम्ही नावं वगैरे पुकारत होती म्हणून साहित्य पटपट घेतलं आणि गेलं बाहेरच्या बाहेर. पण छोट्याशा भांड्यात आमटी होती आणि ती पटकन बंद करायचं म्हणून मी गॅस मोठा केलेला आणि ते माझ्या लक्षातच आलं नाही. आणि कसं काय बाहेर गेलं आणि दार वळून घेतलं, गेलं तिथं आरती केली, 5 आरत्या झाल्या, प्रसाद घेतला, कमीत कमी 1.5 तास ते 1 तास तिथं गेला आमचा. आणि गेल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर दार उघडलं, दार जे उघडलं की नाही ते सगळ्या घरभर काळा कुट्ट असा धूर पसरलेला होता. किचन हॉल बेडरूम सगळं काळ्या असं लख असं धुराने भरलेलं होतं. मला पहिल्यांदा काय सुचलं नाही म्हणजे नेमकं काय झालं आहे. नंतर माझ्या लक्षात आलं, माझ्या मिस्टरने सर्वांना म्हटलंय तुम्ही इथंच थांबा, आज जाऊन बघून येतो म्हटलंय. आज जाऊन बघितलं तर गॅस चालू होता आणि जे भांडं होते ते असं आत काळं ठिकर राख झालेली होती भांड्याची. पण पटपट मुलांनी दारं खिडक्या काढले, फॅन लावले, एक्झॉस्ट फॅन वगैरे लावले, फॅन चालू केले, सगळा धूर बाहेर काढला. आणि मी तर जसं आलो तसं हॉलमध्ये बसलं, माझ्या पायातनं असं एकदम शक्तीच नाहीसारखी झाली. म्हणजे नेमकं काय झालं मला समजलं नाही, मी कशी विसरले हेच मला कळत नव्हतं. आणि मग लगेच ह्यांनी म्हटले की काही घाबरू नकोस, काही झालं नाही, तू चुकून गॅस चालू केलेला होतास आणि तो बंद करायला विसरलीस, बापूंची कृपा बघ म्हटले. की तू सांगून गेलेलीस की लक्ष ठेव, पण बापूंना कामाला लावलं की नाही बघ. बापूंनी म्हटले तुझं लक्ष किती, 1 तास तुझी आमटी एवढ्याशा भांड्यातले आमटी 1 तास उकळून ठेवले, उकळून उकळून शेवटी ते भांडं पण काळं ठिकर पडलं म्हटले. तरी बापूंनी काही होऊ दिले नाही. आता म्हणजे साधा विचार जरी केला माणसाने तर एवढ्याशा भांड्यातली आमटी खचून 1-10 मिनिटात ती उकळली असणार आणि ते म्हणजे काहीही होऊ शकलं असतं त्यावेळेला. 1 तास गॅस चालू होता आणि मला म्हणजे कल्पना जरी आली तरी आज अंगावर शहारा येतोय असा. खरंच खरंच बापू खूप खूप अंबज्ञ. असाच तुमचा कृपाशीर्वाद आमच्या सोबत कायम असू देत. तुम्ही सदैव आमच्या सोबत असेच असू द्यात. आमच्याकडून काही चुकलं असल्यास तर आमच्याकडून क्षमस्वने अंबज्ञ बापू. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित.